जांडरावाडी ग्रामपंचायत निवडणुकीत तिसरी आघाडी म्हणजेच स्वाभिमानी शेतकरी ग्रामविकास आघाडी निवडणूक रिंगणात. पाहूया आमचे न्यूज चॅनल प्रतिनिधी श्री बाळासाहेब गुरु यांनी दिलेला विशेष वृत्तांत. मिरजपूर भागातील शेवटचे गाव म्हणजेच जांडरावाडी. जांडरावाडी ग्रामपंचायत निवडणुकीत तिरंगी लढत होत आहे. त्यापैकीच स्वाभिमानी शेतकरी ग्रामविकास आघाडीच्या माध्यमातून सर्व तरुण पिढी रिंगणात उतरली आहे. आतापर्यंत जांडरावाडी गावात झालेला विकास असमाधानकारक असून मुख्यतः पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. पिण्याच्या पाण्यासाठी अद्याप जनता होरपळून गेली आहे. गावातील अनेक समस्यांना वाचा फोडण्यासाठी सुप्त मतदारांच्या पाठिंब्यावरच तिसरी आघाडी निर्माण झाली असून आज प्रत्यक्ष निवडणूक रिंगणात उतरली आहे. सरपंच पदासाठी सर्वसाधारण खुल्या गटातून पुरुष उमेदवार जयसिंग धोंडीराम बिसुरे तरुण उमदा उमेदवार उभा आहे. तसेच इतर सहा उमेदवार रिंगणात असून वॉर्ड क्रमांक 2 मधून NT समाजातील उमेदवार सुद्धा या आघाडीला प्रतिस्पर्धकांनी मिळवून दिला नाही अशी खंत यावेळी पॅनल प्रमुखांनी बोलून दाखवली. एकंदरीत जांडरावाडी गावची विकास कामे करण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी ग्रामविकास आघाडीला भरघोस मतदान करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. पाहूया उमेदवारांच्या काही बोलक्या प्रतिक्रिया. नमस्कार, मी सरपंच पदासाठी स्वाभिमानी शेतकरी विकास आघाडीकडून उमेदवार आहे. गावात अनेक विविध समस्या आहेत. ह्या समस्या सोडवण्यासाठी मी आमच्या आघाडीमार्फत प्रयत्न करणार आहे आणि या सोडवण्याचा परिपूर्ण प्रयत्न करीन. नमस्कार, दीपाली मिसुरे बोलतोय. स्वाभिमानी शेतकरी ग्राम विकास आघाडीकडून आज आता सध्या म्हणजे परिस्थिती गावची अशी झालेली आहे की कारण तिकडून भारत कुंडले आणि इकडून भारत बिसुरे दोन इंडियांच्या मध्ये क्रॉस झालेला आहे आणि त्यामुळे गावाचा कधीच विकास होणार नाही. फक्त एकदा तरुण पिढीच्या हातात तुम्ही म्हणजे सत्ता देऊन बघा काय होते आणि काय नाही. आमची सध्या म्हणजे टॉयलेटचं सुद्धा म्हणजे प्रॉब्लेम होता. गावात टॉयलेटमध्ये सुद्धा ह्यांनी खायला सोडलेलं नाही आहे, त्यात सुद्धा त्यांनी खाल्लेलंच आहे. पुन्हा पाण्यासाठी तर आमची म्हणजे सध्या पोट भरायचं सुद्धा आमचं मुश्किल आहे. तरी सुद्धा आम्ही कर्ज काढून बोरा मारायची आमच्यावरती वेळ आलेली आहे. पण ह्यांना कधीच बिलं तेवढे घेतात आणि पाणी तर देतच नाहीत त्यांनी. अशा परिस्थितीमुळे आम्ही कंटाळलो आहे त्यांना. त्यामुळे आम्ही आता नवीन एक काहीतरी करून दाखवायचं हेच आम्ही ठरवलेलं आहे आता. नमस्कार, मी जांडरावाडीचा गावचा आता लोक निवडणूक जाहीर झालेली आहे त्यानिमित्तानं आम्ही आता स्वाभिमानी शेतकरी ग्रामविकास आघाडी निर्माण करून नवीन पॅनेल तयार करून निवडणूक लावण्याच्या तयारीत आहे, लढवत आहे. आणि आम्ही अगोदरही जुन्या बॉडीत होतो पण तिथे काही आमचे विचार जुळले नाहीत आणि त्यांनी आम्हाला काही समजून पण घेतलं नाही की असं करूया हे केल्यानंतर असं होत आहे असे काही विचार त्यांनी आमचे त्यांना काय पटले नाहीत का ते काय माहीत नाही आम्हाला. पण त्यांनी काय आम्हाला घेतले नाहीत त्या जुळवून विचाराशी. त्यामुळं आम्हाला वेगळा विचार करण्याची पण वेळ आली ना, कारण गावात कोण रस्ता अडवत आहे ते रस्ता अडवल्यामुळे कोण तर पाणी अडवत आहे आणि लोकांना वेगळा संदेश देतात की सत्ताधारी म्हणतोय सत्ताधारी रस्ता अडवतो आहे विरोधी पाणी बंद करतो गावचं. ह्यात मग लोकांचा हाल उठले ना जास्त. मग आम्ही आमचे विचार काय पटले नाही त्यांना. आम्ही म्हणतो तर रस्ता चालू करा पाणी पण चालू करा. ते सत्ताधारी म्हटले पाणी आम्ही रस्ता चालू करणार नाही, विरोधक म्हटले आम्ही पाणी चालू करणार नाही, गाव कुठं काय बोंबलत काय जाईना असे म्हणले. त्यामुळं आम्हाला एक तिसरी आघाडी निर्माण करून गावात काहीतरी करायची एक युवकांची जिद्द आहे. सर्व युवकांनी मिळून आम्ही एक पॅनेल तयार करून ह्या माध्यमातून निवडणूक लढवायची आणि पुढील का म्हणजे काय आपल्याकडनं होईल गावासाठी काय करता येईल उद्या त्या दृष्टीनं आम्ही काय म्हणजे भावी वाटचाल आमची चालू आहे. त्यासाठी आम्हाला आता गावातल्या लोकांनी जेणेकरून आमचे विचार पटतील किंवा पटवून घ्यावेत नवीन विचाराचे जे आमच्यात जोडले जावेत म्हणून आम्हाला त्यांनी एक विचार करून आम्हाला उद्या एक मतदान रूपी आशीर्वाद देऊन गावात एक संधी चांगलं काम करण्याची संधी द्यावी आणि आमच्या पॅनल एक चांगल्या मताने निवडून द्यावी अशी मी विनंती करतो. या सर्व गोष्टींचा विचार करून सर्व लोकांनी ह्या गोष्टीचा विचार करून आमच्या स्वाभिमानी शेतकरी ग्रामविकास आघाडीच्या पॅनेलला भरघोस मतदान देऊन विजयी करावं आणि आमचे निवडणूक चिन्ह आहे सरपंच पदासाठी आहे कब्बशी. त्यानंतर सर्वसाधारण पुरुषांसाठी आहे रिक्षा. नंतर सर्वसाधारण स्त्रीसाठी रोड रोलर आणि सर्वसाधारण स्त्रीसाठी गॅस सिलेंडर हे आमचे निवडणूक चिन्ह आहेत. आणि या चिन्हासमोर बटन दाबून
आम्हाला भरघोस मताने निवडून द्यावं असं मी जानरावाडीतील सर्व सुज्ञ नागरिकांना विनंती करतो. धन्यवाद. बातमीपत्र संपले. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.